विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिलांच्या रिकर्व संघानं सुवर्णपदक पटकावलं आहे दीपिका कुमारी अंकिता भगत आणि कोमलिका बारी यांच्या संघानं प्रतिस्पर्धी मेक्सिको संघाचा सत्तावीस सव्वीस असा एका गुणाच्या फरकानं पराभव करत तब्बल सात वर्षांनंतर विश्वचषक स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक पटकावलं दीपिका कुमारीचं विश्वचषक स्पर्धेतील हे पाचवं सुवर्णपदक आहे तर मिश्र रिकर्व गटात अतनू दास आणि अंकिता भगत या भारतीय जोडीनं प्रतिस्पर्धी अमेरिका जोडीचा सहा दोन असा पराभव करून पदक पटकावलं